छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचा निर्णय विशाल कश्यप यांनी घेतला. यासाठी त्यांनी वाळूज भागामध्ये स्नॅक सेंटर सुरू केलं आणि त्याच्या जोरावरती रेस्टॉरंटही चालवायला घेतलं. यामध्ये जम बसला, मात्र अचानक लॉकडाऊन लागलं आणि त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. यात त्यांना 7 लाखांचं नुकसान झालं. दरम्यानचा काळ कठीण गेला, मात्र खचून न जाता पत्नीच्या मदतीने त्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला. जिजा पराठ्याच्या माध्यमातून ते आता महिन्याकाठी 80,000 रुपये उत्पन्न कमवतात. काय नेमकी त्यांची स्टोरी आहे? मी मूळचा नांदेडचा रहिवासी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुका मुदखेड गाव डोणगाव इथला रहिवासी आहे. पण 27-28 वर्षापूर्वी मी माझ्या मामासोबत मी इकडे औरंगाबादला आलो होतो. त्यांच्याकडे माझं औरंगाबादला शाळा शिक्षण झालं. इथे जवळपास 27 वर्ष औरंगाबादला मला झालेले आहेत. त्याच्यानंतर मग मी विचार केला की नोकरी वगैरे करू शिक्षणानंतर. पण नोकरी केली बऱ्याच दिवस, पण नोकरीमध्ये काही मला अशी म्हणजे मजा येत नव्हती. त्यामुळे मग मी विचार केला की आपण धंदा करूया. मग मी धंद्याची सुरुवात केली एक वाळूजमध्ये छोट्याच्या स्नॅक सेंटरपासून सुरुवात केली. तिथे स्नॅक सेंटर चांगलं चालवलं. त्याच्यानंतर मग मी एक रेस्टॉरंट चालवायला घेतलं. तिथे व्यवस्थित चालत होतं, पण लॉकडाऊनमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. लॉकडाऊनमुळे सगळे धंदे म्हणजे बंद असल्यामुळे जास्त काही धंदा करता झाला नाही. आणि नंतर मग लॉकडाऊनमध्ये ते बंदच केलं. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर नुकसान इतक्या प्रकार झालं की मुलांचा पगार द्यायचा बाकी होता, लाईट बिल देणे, पाणी बिल देणे, बाकी मेंटेनन्स, मालांचा पैसा देणे, त्यामुळे भरपूर काही नुकसान झालं. जेव्हा मुळात लॉकडाऊन लागलं तेव्हा असं अपेक्षित नव्हतं की इतकं मोठं चालेल किंवा इतकं मोठं नुकसान होईल. असं वाटलं की ठीक आहे, 1-2 महिन्यात परिस्थिती कंट्रोलमध्ये येईल आणि पुन्हा सुरळीत होईल. पण तसं काही झालं नाही. त्याच्यामध्ये नुकसान बरंच झालं. 5-7 लाख रुपयाचं नुकसान झालं. मग त्याच्यानंतर असा विचार केला की ते बंद करावंच लागलं. ते मग असं खचून न जाता विचार केला की एक्सपिरियन्स आहे फूड इंडस्ट्रीमधला, तर वाय नॉट स्वतःचं काहीतरी सुरू करूया शहरातच, जिथे लोक जवळ येऊ शकतात अशा ह्यांनी. मग आम्ही पराठ्यांचा विचार केला की काहीतरी वेगळं फूड देऊ, कारण कचोरी, समोसे, पावभाजी असं देणारे खूप लोक आहेत. आपल्याला जर टिकायचं आहे आणि चांगली क्वालिटी द्यायची तर काहीतरी वेगळं करू. मग विचार केला नॉर्थ इंडियन फूडचा, म्हणून पराठ्यांची सुरुवात केली. सुरुवात केली होती तेव्हा 1-15 प्रकारचे पराठे होते आपल्याकडे. आणि मग आम्ही एक्सपेरिमेंट करत गेलो प्रत्येक गोष्टीवर की या भाजीचा पराठा कसा लागेल, हे कॉम्बिनेशन कसं लागेल. प्रत्येक पराठा आम्ही आधी ट्राय केला, मग तो जर चांगला असेल तर तो मेन्यूमध्ये ॲड करू. असं करत करत आता परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे 125 पराठे आहेत. जेव्हा सुरू केलं होतं पराठा हाऊस, लोकांना कळेपर्यंत, जोपर्यंत लोक येऊन चव चाखत नाही तोपर्यंत, ते 1-6 महिने खूप जड गेले, जसे प्रत्येकच बिझनेसला जातात. पण मग लोकांना कळल्यानंतर रिपीट कस्टमर्स व्हायला लागले. सध्या आपल्याकडे सध्या महिन्याला आमचा इन्कम 70-80 हजार प्रॉफिट असं आपण म्हणू शकतो. आणि आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, मागणी खूप आहे. अनेक पराठ्यांची मागणी लोकांकडनं आल्यामुळे आपण ते मेन्यूमध्ये ॲड केलेले आहे. तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये वाढवण्याचा, पसरवण्याचा प्लॅनिंग चालू आहे. इथे इकडच्या एरियामध्ये आणि इकडे आल्यावर पराठेच प्रेफर करते. घरच्यासारखे हेल्दी पण असतात आणि टेस्टी पण असतात. पिझ्झा पराठा वगैरे इथला मी ट्राय केला, तो मला खूप जास्त आवडला. पहिल्यांदा मी तोच ट्राय केला होता. त्याच्यानंतर आलू पराठे वगैरे ते पण चांगले आणि लहान मुलांसाठी पण हेल्दी असतात, पौष्टिक असतात. त्या हिशोबाने मग मी पराठा प्रेफर करते आणि छान पण टेस्टी पण मिळते.